माझे मन तुझे झाले तुझे झाले। पण तुम्हाला ते कळणार नाही। इनफ इज इनफ शुभ्रा, खूप बोलला तुम्ही। आजपर्यंत जे काही करत आलो ते तुमच्यासाठी करत आलो हे समजलेलंच नाहीये तुम्हाला। नक्की समजलंय आणि आता समजून घ्यायचं नाही असं असेल तर तसं सांगा तू। पण दरवेळी ना मी तुमच्या समोर असा वाकायला आणि तुमची समजूत काढायला रिकामा नाही। तुम्हाला जो अर्थ काढायचा तुम्ही तो काढा, पण मी त्या रिसॉर्टला येणार नाहीये। नाही नकाच, तिथे जाऊन जर हे सगळं होणार असेल ना तर बेटर नको जायला ना आपण। इतका उशीर झाला मला उठायला, उठवायचं ना। तुमचा टॉवेल आणि कपडे बाथरूम मध्ये ठेवलेत, नवीन टूथपेस्ट बेसिनवर काढून ठेवली, नवीन लवकरात लवकर आवरून नाश्त्यासाठी खाली आहे, तुम्हीच ठरवा आता। मस्त झालेत पोहे। तू खा ना, तू का अशी बसली आहेस? मला भूक नाही। कशी असणार भूक, काल एवढ्या महागड्या हॉटेलमध्ये जाऊन जेवलात ना, आता घरचे पोहे नाहीच आवडणार। वहिनी, बाहेरच्या जेवणाला घरच्या जेवणाची सर नसते। शुभ्रा सांग ना, कसं होतं हॉटेल? म्हणजे खूप महागडं होतं का ग? आजूबाजूला सगळे हायफाय माणसं बसली असतील ना। हो हे सांग ना, तुम्ही काय खाल्लं ग? म्हणजे मला पण सांग ना, आम्ही एखाद्या हायफाय हॉटेलमध्ये गेलो तर अगदीच पंचायत नको ना व्हायला। छान आहे हॉटेल, तिथला अँबियन्स पण खूप छान आहे। हो का? ठीक आहे, मी पण ना अँबियन्सच मागवेन। हे कसा लागतो ग हा पदार्थ? वहिनी, अँबियन्स हा पदार्थ नाही आहे, अँबियन्स म्हणजे तिथलं एकूण वातावरण, तिथला अनुभव, सगळंच खूप छान होत। तिथला अनुभव कधीच विसरणार नाही मी। मी आता ओंकारला सांगणार आहे की याच हॉटेलमध्ये जाऊया म्हणून, मी नाही ऐकणार ना त्याचं काही। पुढच्या आठवड्यातच त्याला घेऊन जाणार आहे बस। हो बहिणी नक्की जा, तुम्ही खूप आवडेल तुम्हाला। बरं झालं भाऊजी वेळेवर आलात, मस्त झालेत पोहे, बसा ना। वहिनी माझं खूप डोकं दुखतंय, मला बास पोहे, ही प्लेट तुम्ही ठेवून द्याल का प्लीज? तू आधीच केवढे कमी वाढून घेतले आहेस, खा ना थोडे। नाही खरंच नको, मला भूक नाहीये। थोडा वेळ आराम केला ना की बरं वाटेल तिला। तुम्हाला देऊ का पोहे? कालचं जेवण अजीर्ण झालंय। कर हा काय पोरखेळ वाटला का हो तुम्हाला? प्रत्येक वेळेस तुम्ही कसंही वागायचं, काहीही करायचं आणि मी आपल्या मोठ्यापणाने तुम्हाला माफ करायचं। काल जे काही घडलं ना ती तुमच्यासाठी साधी गोष्ट असेल, पण माझ्यासाठी नाही।
शुभ्रा का राग मनात धरून बसलात तुम्ही? अहो इतक्या छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नसतात. नवरा बायको मधले वाद आहेत, आपणच सॉल्व्ह करायचे. तुम्ही का चिडता इतकं? शुभ्राव चुकून बोललो मी. मनाला लावून घेणं न घेणं हे आपल्या हातात नसतं. शब्दांनी ज्या जखमा होतात ना त्या कधीच भरून निघत नाहीत. हे कदाचित कळणार नाही तुम्हाला. शेखर अरे काय झालं? शुभ्रा औषध घेत नाहीये. का औषध घेत नाहीयेस तू? आधी हा प्रसाद घे, पटकन बरं वाटेल. आज मी ठरवलंय की आज सुट्टी घेऊन घरी बसायचंय. काय खरच? अरे वा. अरे पण ते तुझ्या पुस्तकाचं प्रमोशन वगैरे काही चालू आहे ना? अरे काम सुरूच असतात आई, घरच्यांसाठी वेळ द्यायला हवा ना आपण, आणि तो आपणच काढायचा असतो. कसं आहे ना, आपण बरेच दिवस सगळ्यांनी एकत्र बसून गप्पा नाही मारल्या म्हणून मी घरी थांबतोय. नाही म्हणजे तू घरात राहिलास आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहेच, पण ते तुझ्या कामाचा काही प्रॉब्लेम नाही ना होणार? काही परिणाम होत नाही कामावर, तू त्याची काळजी करू नकोस. पण आज मी घरी थांबणार आहे. हो की नाही? थांबायला पाहिजे की नाही घरी? तिला काय विचारतोयस? नवरा घरात थांबणार आहे म्हटल्यानंतर तिला आनंदच होणार आहे. हो की नाही? बरं मला सांग, तू खरंच थांबणार आहेस ना? मग मी अनुराधाला सांगते स्वयंपाकात काहीतरी वेगळं करायला. सांग सांग सांग. तू इथे बसून डोकं खाशील मग. शुभ्रा तू एक काम कर, तू औषध घे आणि आराम कर, मी ह्याला खाली घेऊन जाते. नाही तू सरस मारा. आराम करावं तिने असं माझं म्हणणंच आहे. तू मग ते करेल ना आराम? मग मी तू काय करणार इथे बसून? नाही तू चल. अगं डोकं. अरे चल. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी फोन कसा काय केलास? नो नो नो, देर इज नो लाईन अप फॉर यू टुडे. अगं मी तेच सांगायला फोन केला होता. कम ऑन शेखर, आज अख्खा दिवस तू मिसेस देसाईं बरोबर राहा, यू जस्ट हॅव फन, रिसॉर्ट मध्ये मज्जा करावं, तर फोन बंद करून ठेव, सो नोबडी विल डिस्टर्ब यू, नॉट इवन मी. अगं नाही, आम्ही आज रिसॉर्टला जात नाही आहोत. ओ इज इट? आज काही प्रॉब्लेम असेल तर मी उद्या बुक करते, नो प्रॉब्लेम. नाही रमा, मे बी कॅन्सल करावं लागेल सगळं. व्हॉट्स रॉंग? काय झालं? एनी प्रॉब्लेम? अगं शुभ्राला जरा बरं वाटत नाहीये म्हणून कॅन्सल करतोय मी. हेच कारण आहे की बाकी आणखीन काय? नाही नाही, दुसरं काही कारण नाहीये, तेच शुभ्रा आजारी आहे म्हणूनच कॅन्सल करतोय. ओके एनिवे, तू फोन केलाच असतं, आय हॅव अन एक्साइटिंग न्यूज फॉर यू. काय? स्वप्नील जोशी. स्वप्नील जोशी माहिती आहे ना, ऍक्टर स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर. हा. ओके, ही इज अ डिअर फ्रेंड ऑफ माइन, आणि तो त्याच्या आगामी फिल्म मध्ये एका लेखकाची भूमिका करतोय. वा चांगलंय. ऍक्च्युली त्या रोल साठी त्याला तुझी मदत हवी आहे. ही हॅड कॉल्ड मी. माझी मदत? मी काय मदत करणार?